वाटतं की आम्हाला येणार आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप असणार नाही. तर त्यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप शकत नाही. शेतकऱ्याची असल्यामुळे आम्हाला पावसाचं याचं काहीच नाही. आम्ही पावसात राहिलेले त्याच्यामुळे आम्हाला पावसाचं काही आम्हाला तर कोमो फुटणार नाही. खूप केलं आतापर्यंत नेत्यासाठी, आता वेळ आली आहे कराय आपल्या जातीसाठी, कारण लेकरांच्या न्याय हक्कासाठी. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज पुण्यामध्ये दाखल होते. थोड्या वेळानंतर सारसबाग या चौकाच्या ठिकाणी मनोज जरांगे यांची रॅली येईल. मात्र पाऊस आल्यामुळे या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित झालेले मराठा आंदोलक, मराठा बांधव या ठिकाणी जमले होते. मात्र आता पावसाने वारंवार आल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत आणि सारसबागेचं ही खाऊ गल्ली आहे आणि या ठिकाणी प्रत्येक दुकानाच्या बाहेर आपल्याला मराठा बांधव पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी खरं म्हणजे उभं राहायला जागा देखील नाही. मात्र मराठा आंदोलक हे हटायला तयार नाही आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. कुठनं आलात तुम्ही आणि या पावसामध्ये पण तुम्ही उभे आहात सध्या? कधीपासून इथं आलात? सकाळपासून इथे. कुठनं आलात तुम्ही? डायरीवरनं आलो आम्ही. डायरीवरनं? बर. कुठनं एवढा स्पिरिट आला, कुठनं एवढी ऊर्जा आहे की पावसात पण तुम्ही याच ठिकाणी आहात? अशी काय ऊर्जा आहे? मराठ्यांवरती जे आरक्षणाचा विषय या संदर्भात आज आम्हाला आता समज जागा झालेला आहे. ओबीसीतनं आरक्षण मागतो आहे आणि तो हक्काचं आरक्षण आहे ते मागण्यासाठी आज रोडवर उतरलाय. आणि उद्या या आरक्षणा संदर्भात जर नाही यांनी ऐकलं तर विधानसभेवरती मोर्चा काढून आम्हाला जे वाटतंय त्या पद्धतीने आम्ही आरक्षण घेऊ एवढं आमचं. या ठिकाणी पाहू शकतो पाऊस सुरू आहे पण मराठा आंदोलक जे आहेत ते हटायला तयार नाहीत. पाऊस आला की या दुकान आहेत त्या ठिकाणी आंदोलकांना जावं लागतंय आणि पाऊस आल्यानंतर परत या ठिकाणी त्यांना ये जा अशी करावी लागतायत. रस्त्यावर सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलक उभे आहेत आणि आता सारखा हा पाऊस येत असल्यामुळे या रॅलीमध्ये काहीसा व्यत्यय येतोय आणि जे उत्स्फूर्तपणे मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभाग झालेत त्यांचे मात्र या पावसामुळे हाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यात 11 वाजता खरं म्हणजे जी वेळ होती ती जरांगे येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र आत्ता सध्या आपण जे लाईव्ह पाहतोय तर जवळपास 3 वाजून गेलेले आहेत आणि जरांगे हे अजूनही या ठिकाणी आलेले नाहीत. मात्र पावसामध्ये बघू शकतो आपण हातामध्ये संघर्ष होता, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे असे जे घेऊन मराठा बांधव आहेत. पाऊस सुरू आहे. तुम्ही कुठनं आलात? बीडवरनं आलो आम्ही. शिरूर तालुका भीमसेन जाधव माझं नाव आहे. बरं. किती जरी पाऊस आला तरी बी आम्ही इथून हलणार नाही. तर किती पाऊस आला तरी हलणार नाही. बरं. असं बोललं जात आहे की आता ओबीसीतून आरक्षण मिळणं फार कठीण आहे. पण तुम्हाला काय वाटतं जे मनोज जरांगे पाटील हे लढा सुरूच ठेवतायत या लढ्याला यश येईल का? 100% आम्हाला यश येणार आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप असणार नाही. तर त्यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गपू शकत नाही. तर पण पुण्यात सध्या शांतता राहिली आणि तुम्ही बीडवरनं आलात? हो, आम्ही खूप बीड म्हणजे आम्ही 100 गाड्या आल्या बीडून. आमच्या 100 गाड्या आल्या. 100 गाड्या आमच्या. आता आम्ही सोलापूर जिल्ह्यातून माढा तालुक्यातून आलो उकळाय खुर्द गावातून. बर. ऍक्च्युली आम्ही इथं कामानिमित्त असतो पुण्यामध्ये. बर. आणि काही कारणास्तव आम्ही आयटी कंपनीत कामाला असल्यामुळे आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या रॅली झाल्या जसं की सोलापूर, सातारा, सांगली ज्या पश्चिम महाराष्ट्रातला जो दौरा चालू झाला 7 ऑगस्ट पासून, तर तेव्हापासून आम्हाला आमच्या कामानिमित्त आमच्या जिल्ह्यामध्ये दौऱ्याला जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही आज पुण्यामध्ये दादांच्या रॅलीसाठी आम्ही इथं उपस्थित राहिलेलो आहे. आणि तुम्ही बोललेला प्रश्न म्हणजे ओबीसीतून आरक्षण, तर ऍक्च्युली ऑलरेडी सरकारने 16% आपल्याला आरक्षण दिलं होतं ते जे टिकलेलं नाही, जे 50% होतं. त्याच्यानंतर 12% आरक्षण दिलं, आता 10% दिलं. जे ऑलरेडी आपल्यासमोर एक उदाहरण आहे जे बीड बिहारमध्ये जे 75% जे आरक्षण दिलेलं जे सुप्रीम कोर्टानं कॅन्सल केलेलं आहे सेम तसंच आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे हे सर्वांना गॅरंटी आहे. आणि मनोज दादांना पण माहिती आहे की हे आरक्षण टिकणार नाही आणि आपल्या कुंभी नोंदी आहेत ज्याच्या आधारावरती सर्व मराठा समाज कुणबीमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी मराठाच आहे. फक्त काही लोकांच्या ज्या नोंदी सापडत नाहीत त्याच्यामुळे हा लढा आता कंटिन्यू चालू राहिला आहे. तुम्ही कुठनं आलात दादा? परभणी. परभणीवरनं आलेत. परभणीवर किती लोक आलेत? 40-50. 40-50 लोक आलेत.
पाऊस सुरू आहे तरी पण पावसातून हटत नाहीये, इतकी ऊर्जा इतका जोश कुठं आलाय नेमका इतका? शेतकऱ्याची असल्यामुळे आम्हाला पावसाचं याचं काहीच नाही, आम्ही पावसात राहिलेले बरं, त्याच्यामुळे आम्हाला पावसाचं काही आम्हाला कोण फुटणार नाही। मोठे मोठे राजकीय नेते म्हणतात की आता ओबीसीतून देणं फारच अवघड आहे, पण तुम्ही जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभं आहे, काय विश्वास आहे तुम्हाला, काय वाटतं काय होईल नेमकं या सगळ्या गोष्टीवर, काय तोडगा निघेल? आम्हाला नेता म्हणून जरांगे सारखा निष्ठावंत माणूस आतापर्यंत भेटलेलाच नाही। जे पाटील म्हणते ते सर्व समाज कितीही वाजले उद्या कितीही सुनामी उद्या आम्ही सर्व मनोज दादांसोबत। आपण पाहू शकतो हा मराठा आंदोलन करते मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत, आंदोलक आहेत, विविध जिल्ह्यातून या ठिकाणी 288 राजकीय आमदार यांना असे उलटे डोके करून खाली पाडणार, आणि मनोजदादांचे निर्णय घेतील ते सर्वसामान्य मराठ्यांना मान्य असेल, आणि आमचा मनोजदादांचाच विजय 100% होणार आहे ही सर्वसामान्य जनतेला खात्रीशीर माहिती। तुम्ही लय पोटून बोलता, आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत, बीड मधून सर्व जवळपास 8 ते 9 हजार लोक आज या ठिकाणी आलेले आहेत, याचप्रमाणे परत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्व ठिकाणचं या ठिकाणी पब्लिक आहे, त्याच्यात ते पुणे जिल्ह्यातले स्थानिक आणि सगळं मिळून जवळपास आज ते 25 ते 30 लाखाचं पब्लिक पुणे शहर पूर्णपणे जॅम केलेलं आहे, आणि एक मराठा लाख मराठा। किती गाड्या आल्यात बीडवरनं? कमीत कमी 5 ते 10 गाड्या, कमीत कमी 100 गाड्या आलेली आहे, त्यातले परत स्थानिक मराठवाड्यातले इथले कंपन्यातले काही मजुरी करणारे सर्वसामान्य कर्मचारी असतील, परत कंपन्यातले असतील, शिक्षक लोक असतील, सर्वांनी आज दादांच्या रॅलीसाठी सुट्ट्या टाकून मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, आणि हे सरकारला दाखवून द्यायचं आहे दादांचं काय असतं हे पब्लिक, आणि राजकीय लोकांना उलटं डोकं करून खाली पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे मनोजदादांच्या खात्रीशीर शब्दानुसार आमचं सर्वसामान्य पब्लिक या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे दादांच्या रॅलीला साथ देण्याकरता। खूप केलं आतापर्यंत नेत्यासाठी, आता वेळ आली आहे कराय आपल्या जातीसाठी, कारण लेकरांच्या न्याय हक्कासाठी आमच्या लेकरांनी अभ्यास करायचा, रात्रीचा दिवस करून हाडाचं पाणी करून 100% 90% घेऊन पण आमच्या मित्रांचे भावांचे नंबर लागत नाहीत, कारण का तर आम्हाला आरक्षण नाही। ओबीसीतून जर आरक्षण मिळालं तर आम्हाला कमी फीस लागेल आणि कमी टक्क्यावरती आमच्या मुलांचे नंबर लागतील, त्याच्यासाठी हा आमचा लढा आहे, कारण आतापर्यंत खूप लोकांनी लढा दिला मात्र सरकार जागे नाही आलं, मात्र निष्ठावंत कार्यकर्ता संघर्ष होता मनोजदादा जरांगे एकमेव असा एक निष्ठ मराठा समाजाला आता एक योद्धा मिळालेला आहे, आणि त्याच्या पाठीमागे सगळा मराठा 6 कोटी मराठा एकजुटीनं त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। बरं ठीक आहे, आपण तुम्ही बोललात आरक्षणावर, जरांगे पाटील रोजच बोलतात, आता हे पाऊस वगैरे येतोय, तुमच्या जेवणाची व्यवस्था कुठे आहे नेमकी? जेवणाची व्यवस्था नसली तरी आम्हाला व्यवस्था जेवणाची गाववाल्यांनी बऱ्यापैकी सगळ्या पाण्याची नाश्त्याची सोय केलेली आहे, आणि जेणेकरून आपापल्या लोकांनी पण प्रत्येकाच्या स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या भाकरी रोट्या सगळ्या घेऊन आलेले आहेत, त्यामुळे इथे कुठेही जेवणाची पाण्याची अडचण पुणेकरांनी कमी पडून दिलेली नाही, सर्व पुणेकरांचंही सर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सगळे त्यांना आपण धन्यवाद देतो, काही त्यांनी कुठल्याही गोष्टीची कमी केलेली नाही। खाण्याचे स्टॉल पाणी बिणी चहा पाणी सगळी व्यवस्था केली, सगळी व्यवस्था जसं पंढरपूरच्या यात्रेदरम्यान असं केलं जात, पंढरपूरच्या यात्रेपेक्षा जास्त व्यवस्था इथे आहे। हा पंढरपूरला जशी यात्रा जात असते त्या प्रकारे इथं निश्चित तर पाऊस सुरू आहे, पाऊस आल्यानंतर याच स्टॉलमध्ये दुकानामध्ये या आंदोलन करते हे जे काही जरांगे यांचे समर्थक आहेत त्यांना जावं लागतंय, मोठे हाल होत आहेत पुण्यामध्ये या आंदोलनाला आलेल्या शांतता रॅलीला आलेल्या जरांगे पाटलांच्या समर्थकांचे, मात्र आम्ही काही झालं तरी हटणार नाही आणि मनोज जरांगे यांच्या सोबतच राहू, त्यांचं आम्ही सतत समर्थन करणार आहोत, आम्हाला एक इमानदार असा नेता मिळालेला आहे आरक्षणाच्या लढ्यावर लढण्यासाठी, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशा भावना हे जरांगे पाटलांचे समर्थक आपल्याशी बोलताना मत व्यक्त करत आहेत। आता पाहू शकतो हे सारसबागेच्या बाहेरील चित्र आहे, जवळपास साधारण 1 तास लागेल अजून मनोज जरांगे यांना या ठिकाणी येण्यासाठी, आणि त्यानंतर त्यांची जी रॅली आहे शांतता रॅली ती शनिवारवाडा असेल, आणि तिथून पुढे
जे निर्धारित केलेला जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, त्या रस्त्यानं जंगली महाराज रस्त्यावर जाईल आणि त्या ठिकाणी या रॅलीची सांगता होणार आहे. मात्र या समर्थकांच्या, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या ह्या भावना आपण समजावून घेतल्या. आंदोलनातील पुढच्या अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येत जाईल. तुम्ही लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकच्या पेजला फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्रामला फॉलो करा. तुर्तास या ठिकाणी थांबतो आहे.